हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना। काय चाललंय भाव बहिणींचं? झालं का सर्वांचं चहा पाणी? भाव बहिणींना संध्याकाळचं जेवण स्वयंपाक आपल्या ताईंचा। तर भाव बहिणींना आता मला करायचा आहे स्वयंपाक। त्याआधी म्हणलं व्हिडिओ बनवावा, कारण की स्वयंपाक करताना मायरूचे पप्पा घरी नसतात, आहे त्यांना जावं लागतं संध्याकाळचं जरा बाहेर, मग ते जात असतात। मग काय आपल्याला स्वयंपाक करताना काही व्हिडिओ काढता येत नाही भाव बहिणींना। मग मायरू आली, आता खेळून आली का बाळा चप्पल? कुठे शाळेत आहे चप्पल? आली का हरवून शाळेत? तर हलवून आली चप्पल, हरवून आली। पप्पाला विचार कुठे ठेवली चप्पल, कुठे ठेवली वहिनी चप्पल? औ काय म्हणले तिकडे पहिले करते ताय? कुठं पहिले करते तिकडे? कुठली ताय? तर भाव बहिणीनो, मायरू शाळेत गेली होती, शाळेतनं माघार आली, परत गेली खेळायला, तिकडे चप्पल ठेवून आली। बघा आता रातींदरचं कुणाच्या माग जायचं, कुणाच्या घरी चप्पल बघायला? हे नितीन चपल्या तिकडेच टाकते, काय बी नितीन तिकडेच टाकते, कसं डोकं तरी चालवा भाव बहिणीनो? सांगा बरं, एक एक डोक्याला कमी टेन्शन आहे का? दलिंद्र कामाचा बी असा विषय होतोय भाव बहिणींनो, जी लागतंय तिला जातंय, तीच जातंय कामाला। दप्तर आहे, तू चप्पल कुठे तर ठेवून आली आहे? जिकडे ठेवायला काय बी घेऊन जाते तिकडच विसरून येते। आता लोकांनी कोणी उचलून नेल्यावर कोणतं धर म्हणाल का? म्हणाल का धर बाया तुझी चप्पल आहे या कारणाने नेली, जर नाही दिल्यावर दिल का कोण घरी महागात? तर भाव बहिणीनं ती चप्पल ठेवून आली तिकडे, एकतर डोकं गरम आहे, दुखतंय माझं डोकं, त्याला आधी स्वयंपाक करावं, मग बघू डोकं दुखायचं, मग नंतर झोपायला स्वयंपाक करू। काय करायचं आता, घरातल्या परिस्थितीत तशा आहे त्या, काय करायचं? सारखं तर व्हिडिओ तुम्हाला काय म्हणतील की भाऊ बहीण आपली म्हणतात बी घरातलं गाराने सांगत जाऊ नका, काय करत जाऊ नका, सांगायचं नाही आपल्या कोणाला भाव बहिणीला घरातलं गारण। पण आता काय करायचं भाव बहिणीनो, सांगायचं तरी कुणाला आणि बोलायचं तरी कुणाला? होत ती गेलं नव्हतं, ती आलं म्हणले सारखं काम आहे। तर हो का भाव बहिणीनो, तोंड देऊन कसं झालंय मायरूच बघा बरं, दिवसभर नुसती खेळत असते, अजिबात घरी येत नाही, पाणी प्यायला सुद्धा येईल ताण सुधरत नाही, एवढी अड्यावणी करते। लेकरू पाणी प्यायला घरी येत, काय खाया भूक लागली पोटाला तर घरी येत, हे तसलं नाही, खेळत जर बसलं तर तिकडच खेळत बसतय, उठलं की माणूस त्याचा मार्ग बघतय, आणि ही बी शाळेत जाते की हे तिचा मार्ग बघते खेळायचा, बसते आपली आपल्या भाव बहिणीनं घरी माझी मी। ते दोन तीन बादल्या भाव बहिणी तीन वाल्याने कपडे धुवून आणली मी, हापसून माझा हात दुखायला लागला, आणि तिथे एक पुरगी होती तिने दोन बादल्या मला हापसून दिल्या भाव बहिणी, ती पण आलती असेच आपल्यासारखे धुणं धुवायला। हापसा बी जातोय मैदाळ जड, तरी काय वाटतंय काय माणसांना की घरी बसून काय होतंय, घरी बसून कुठलं काम आहे? घरी बसल्या उलट कामाला गेलेल्याच एक दिवस एक वेळेस घरी कटाळा आला तर घरी बसतोय माणूस, पण काम घरच्या कामाला कोण सुट्टी देत नाही सगळं सर्वांनाच माहिती आहे भाऊ बहिणी। घरची कामं जर आपण जर म्हणलं आजची भांडी उद्या घासू तर त्याला तेवढीच पाळ पडतंय दुसरं, आणि आजचं धुणं धुयाचं म्हणलं तर उद्या दुसऱ्या दिवशी बी आंघोळ करावं लागते, आजचं धुणं उद्याचं धुणं असं ज्यादाच पडतं, पडतं का नाही? आपल्या घरच्या ताईचे जेवढे असते तेवढ्याने मला कमेंट करून सांगा। घरचं काम जसं आपण ठेवून नाही चालत तसं एखाद्या वेळेस कामाला जर गेलो तर तिथं सुट्टी घ्यावी, घ्यायची म्हणलं तर घेतो आपण, नसलं काम तर घरी बसता येतंय, तसं घरचं कामाला काही नसलं नाही म्हणून बसायला येते का? रोजचं अन्न करावं लागतंय, रोजची धुणे भांडी लेकरं नटवा शाळेला पाठवा, तरी पण कमीच वाटतंय माणसाला, तरी बी म्हणायचं घरी बसून काय आहे काय करता तुम्ही? पण एक दिवस असं म्हणणार नाही ती की घरचं बी केलं घर ए रिमोटची बटणं तुडची आधी सगळं तोडून मोडून टाकलाय सगळं बघा, असं म्हणणार नाही की कोण घरचं जरी म्हणलं तरी कामच आहे करते ती घरचं तरी, पण असं कोणाच्या तोंडात नाही येणार एवढा शब्द पटकन येणार की तुम्ही घरी बसून काय करता,
तुम्ही घरी बसून काय करता, काय करता भाऊ बहिणी? जे करतं ते काय ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मग बाहेरनं कमवून आणणं पण भाऊ बहिणीनं सोपं नाही, पण त्याचं एवढं पण बोलून दाखवा नाही, कारण की घरचं बी केलं तरी कामच आहे, बाहेरचं बी केलं तरी कामच आहे. एवढंच की बाहेरनं कमवून आणावं लागतं आणि घरातल्याला घरातल्याला करून द्यावं लागतं, एवढं गोष्ट असते. ज्याला समजायचं त्याला समजते भाऊ बहिणीनो. चला आता आपलं रोजचं दिवस आहे तर म्हणल्यावर त्याला कटतच जायचं आहे होय, त्याला नाकारून तर चालतंय का? परत आपली भाऊ बहीण काय म्हणतील की कोण तुला तसं करतंय, कोण तुला असं करतंय? काय नाही भाऊ बहिणीनं, कुणाविषयी काय बोलायचं नाही, जिथे आहे म्हणायचं आपले साहित्य म्हणायचं आणि राहायचं. काय करायचं आता, कुणाच्या घरी म्हणून सगळ्याच्या घरी मातीचे चुली आहे, त्याचं त्याचं तीच गाराने येते. पण मला एवढंच म्हणायचं की जनतेने सुधारलं पाहिजे, जनतेने बी लिमिट ठेवून बोलायला पाहिजे, कारण की कोणी काय कोणी बी बसून खात नाही. घरचं जरी झालं तरी त्याला हात पाय हलवल्याशिवाय कुठली कामं होत नाही ती, बाहेरच्याला बी हात पाय हलवल्याशिवाय कुठली कामं होत नाही ती. माझं जर काही चुकत असलं तर भाऊ बहिणीनो मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, कारण की मी जी आहे ती रेल सांगती आहे. एवढंच की आपण कधी कोणाला सोशल मीडियावर कोणाचं काय कधी सांगत बसलेलो नाही, आपलं आहे ते आपलं घरातलंच आहे म्हणून समजत समजून आजपर्यंत पुढं चालली, सांगत नाही कोणाला काही. काय करायचं, सांगून कोणाचं कोणाला सरलंय का? आपल्याला रोज उठर चिंदा रोज उठून तेच धंदा म्हणल्यासारखं काम आहे हे. आणि एक विषय भाऊ बहिणीनो, काय कमेंट मला असे बी येते बरं का, लई घाण कमेंट येते ते. मला वाटतंय की ती माणसं आणखी बी पुन्हा कमेंट करायला पुन्हा बोलायला भाग पाडते ती. एक तर आमच्या घरातले एक एक टेन्शन असतं आणि नासकी दलिंद्री बाजिंदी माणसं काय करते ती येते ती आणि गुखायला आमच्याच व्हिडिओ बघून आमच्यात वाचा 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 गुखात्यात असं म्हणावं लागेल. तर भाऊ बहिणीनो काय करू, माझं डोकं नसतं का असं फटाफटा करतंय कमेंटनं आणि वैतागाने. आणि काय गोष्टी मी घरातल्या सांगत नाही, मला सांगायचे बी नाही त्या भाऊ बहिणीनो, कारण हे घरी माझंच आहे आणि माझंच मला सरत नाही तरी सांगून कोणाला काय सरणार आहे का भाऊ बहिणीनो? आता मी जर तुम्हाला काय घरातलं सांगितलं तर हळव गोळव तुम्ही करणार आहे का? नाही का ना, तिथे आम्हालाच निस्तरावं लागणार आहे, तुम्हाला सांगून काय उपयोगाचं आहे? आणि नासकीत दलिंद्री येते ती, ही अशी डोकं खात्यात का ना बिनलाजीची लोक? काय बोलावं हे बी कळत नाही. चला भाऊ बहिणीनो लय असं समजतो की नाही कोणाकडे लक्ष द्यायचं, नाही कोणाकडे लक्ष द्यायचं, पण हे लक्ष द्यायला लक्ष आमच्यावरच एकच लक्ष ठेवलं आहे त्यांनी. ह्यांना कसं घाण बोलून यांची इज्जत काय आमच्या तोंडनं ह्यांना? जाऊ द्या आता भाऊ बहिणीनो, आपण काय वाईट बोलणार, ह्यांना वाईटच बोलू द्या, नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. काय करायचं तुम्ही एक कमेंट करू, तुम्ही कमेंट जी करताय जी आपली चांगली भाऊ बहिणी आहे ती आपल्याला जी चांगलीच कमेंट करते ती, नालायक लोक जी कमेंट करते ती, ह्यांचा कमेंट वाचून राग भरपूर येतोय. पण राग आपण मारतोय कशासाठी मारतोय, की आपण जर त्यांच्याविषयी जर व्हिडिओ बनवलं व्हिडिओ त्यांच्याविषयी जर काय बोललं तर आपल्याला तीच आणखी काय करते ती, आणि आपली चांगली भाऊ बहीण काय म्हणते ती की ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका, जेवढी आपल्याला वाईट बोलतील तेवढी आपलं चांगलं होत जाईल भाऊ बहिणीनं. तुला हा मायरू म्हणते बाळाकडे जायचं आहे भाऊ बहिणीनो, माझी बहीण आहे का ना मला बोलावती तिकडं, तर मायरू व्हिडिओ कॉलवर बोलत असते त्यामुळं म्हणते मला बाळाकडे जायचं आहे. बाळाकडे जायच्या आधी बाळा लाईट गेली, तर भाऊ बहिणी लाईट गेली आहे, लाईटीमध्ये काय दिसत नाही. तर भाऊ बहिणी एवढा दोन एवढ्याच व्हिडिओ बनवती हो का, मी थोडी थोडी दिसत असेल, माझ्या बांगड्या दिसतात भाऊ बहिणी. घर गृहस्थी चालवायची म्हणल्या भाऊ बहिणीनं टेन्शन ही सर्वांनाच येत असतंय, ती सगळ्यांनाच माहिती आहे. काय टेन्शन मला बी असेल, काय टेन्शन मायरीच्या पप्पाला बी असेल, आणि जसं दिवस येतात तसं तर आपल्याला हे माग टाकून चालायचंच आहे आपल्या सर्वांना. टेन्शन हे तर घडीभराच असतंय, काय खुशी के पल गम के पल आते रहते हे. तर चला भाऊ बहिणीनो हाय आपलंच म्हणायचं आणि सर्व आपलं चालायचं ना, बाय बाय म्हणायचं. होय तुला शाळेत काय शिकवलं सांग आधी, पहिलं चप्पल घेऊन या जावा सगळा अंधार पडायच्या आधी. एक तर तिने सांजा आपण कोणाच्या दारात जात नाही भाऊ बहिणीनो, पण या पोरी काही पोरगी चपले ठेवून येते, कुठं दप्तर ठेवून येते, काय काय करून येते बाबा, तिकडंच ठेवून येते लोकांच्या दारात नी. तर चला भाऊ बहिणीनं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, नाही काही जास्त बोलत आणि जे वाईट कमेंट करणार नाही त्यांना सांगते लिमिटमध्ये कमेंट करा, पुन्हा लाईव तुमच्या नावचं घ्यायला लावू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय.
कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जी कमेंट करताय त्याच्यावर लाईक आम्हाला कळती व, पण आमच्यातून तुमची आबरू घालवून घेणं, तुम्ही तर कमेंट करून आम्हाला बरबाद बदनामी करता, पण आमच्यातून तुम्ही अशी आबरू घालवून घेऊ नका. तर चला भाऊ बहिणीनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.